फणस इज द व्हेरी इंटरेस्टिंग वेजिटेबल, आणि असं म्हटलं जातं की इज द व्हेरी क्लोज ऑफ कझन इन मीट, म्हणजे आपण त्याला खातो तेव्हा मीठ सारखा म्हणजे नॉनव्हेज सारखा फ्लेवर येतो, पण ॲक्च्युली तसं नसतं. फ्लेवर नॉनव्हेज सारखा येत नाही, तर टेक्स्चर हे नॉनव्हेज सारखं असतं, म्हणजे पाहायला ते नॉनव्हेज सारखं दिसतं. तर अशीच काही इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आली आहे. आज मी बनवणार आहे फणस दम बिर्याणी. लुक ॲट दिस नाईस, मस्त, अप्रतिम, चविष्ट. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला झटपट सुरू करूया. फणसला प्रथम मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी प्रथम एका भांड्यामध्ये फणसचे लांब काप स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग सॉल्ट, मीठ, हाफ टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनेपूड आणि 1 टेबलस्पून तिखट आणि 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. हे सर्वच मसाले ॲड करून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं 1 चमच बेसन ॲड करायचं आहे आणि छान कोटिंग करून घ्यायचे. फक्त बेसनाची कोटिंग करायची, खूप जास्त आपल्याला यामध्ये बेसन ॲड करायचं नाही आणि छान याला मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि 30 मिनिट रेस्टला हे बाजूला ठेवून द्यायचं. आपलं मॅरिनेशन रेस्ट होतं आहे तोवर आपल्याला बासमती राईस पण 30 मिनिट पाण्यामध्ये भिजू घालून ठेवून द्यायचं आहे. ओके, तर मग हे रेस्ट होतं आहे तोवर आपण पुढली तयारी करून घ्यायची. गॅसवर एक कुकर ठेवलं आहे, त्याच्यामध्ये साधारण मी 2 चमच तेल घातलं होतं आणि त्यामध्ये कांदा हा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. मस्त एकदम याला पूर्ण असं छान गोल्डन रंग जोवर येत नाही, लुक ॲट, अशा पद्धतीने पूर्ण ब्राऊन करून घ्यायचं आहे. आणि सोबतच काही काजूचे काप पण आपण त्याच्यामध्ये छान ब्राऊन करून घेणार आहोत. हे आपण लेअरिंगसाठी म्हणून करत आहोत. याला पण छान ब्राऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे छान फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा आणि काजू हे ब्राऊन झालेत. आता हे कुकर साईडला ठेवायचं आणि गॅसवर एक छोटंसं पॅन ठेवायचं आणि त्या पॅनमध्ये आपण फणस जे आपण मॅरिनेशन करायला ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये थोडं फ्राय करून घेणार आहोत. अगदी थोडं, फक्त त्याला दोन्ही साईडने असं कवर करून घ्यायचं की ते खूप असं सॉफ्ट नको व्हायला. आपल्या बिर्याणीमध्ये दिसायला हवं सेम लुक की आहे फणस म्हणून आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. अगदी अलगद अलटून पलटून दोन्ही बाजूनी याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे एका साईडला काढून ठेवून द्यायचं आहे. ओके, तर मग परत तेच कुकर गॅसवर ठेवायचं आणि त्यात साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून शहाजीरा आणि त्याचबरोबर 2 हिरव्या वेलायच्या, 1 मोठी वेलायची, 1 कलमी, 2 तेजपान आणि काही हिरव्या मिरच्या युअर टेस्ट अकॉर्डिंग. 1 मिनटं हे पण परतून घ्यायचं आणि त्यानंतर आणि कांदा पण थोडा सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यात ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि हे पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. आपला आलं लसूण कुक होत आहे तोवर गॅसवर एका दुसऱ्या साईडला एका भांड्यामध्ये साधारण 3 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवत आहे. आपण त्यामध्ये बासमती राईस आपले बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी म्हणून 1 वाटी बासमती राईस आहे, तर 3 ग्लास साधारण पाणी एवढं प्रमाण घ्यायचं. ओके, तर मग आलं लसूण पण कुक झालं आहे. आता त्यामध्ये 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून कोरिअँडर पावडर म्हणजे धनेपूड आणि युअर टेस्ट अकॉर्डिंग 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा जो तुम्हाला आवडत असेल तो बिर्याणी मसाला यामध्ये ॲड करू शकता, टेस्टमध्ये काही फरक पडत नाही. आणि सोबतच यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे आणि 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. ओके, तर मग आपले मसाले ऑलमोस्ट कुक झालेत. आता त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दही. साधारण 1/2 वाटी फेटलेलं दही यामध्ये ॲड करायचं आहे आणि दह्याला तेल सुटतपर्यंत हे कुक करून घ्यायचं आहे. मस्त सर्व मसाले छान कुक झाले, तेल पण सुटायला आलं आहे. आता त्यामध्ये ॲड करायचं आहे साधारण 1/2 चम्मच विलायची पावडर. युअर टेस्ट अकॉर्डिंग बिर्याणीमध्ये विलायची पावडर ॲड करून बघा, टेस्ट ना खरंच खूपच मस्त येते. आणि काही इसेन्स मी फ्लेवरसाठी म्हणून यूज करते. केवढा इसेन्स आहे, साधारण त्याचे 2 ते 3 ड्रॉप फक्त एवढंच यू त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि काही गुलाबाच्या पाकळ्या, एकदम रिच मस्त टेस्ट येते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आवडेलच तुम्हाला. गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही फ्रेश गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये यूज करू शकता. ओके, तर मग मसाले मस्त कुक झालेत आपले. आता त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला फणस, जे आपण फ्राय करून ठेवलेलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. एकाच वेळेस सर्वच पूर्णच फणस जे पण फ्राय केलं होतं ते सर्व त्यामध्ये ॲड करायचं आणि अलगत वरच्या हाताने त्याला फिरवून कोट करून घ्यायचे. पूर्ण मसाले छान त्याच्यामध्ये ऑब्झर्व व्हायला हवं असं छान त्याला कवरअप करून घ्यायचं, छान त्याला कोट करून घ्यायचं आणि साधारण 2 मिनटं याला कुक करून घ्यायचं साईडच्या गॅसवर ठेवून. आता आपण मेन प्रोसेस राईसवर येऊया. जोवर आपलं फणस कुक होतं आहे तोवर आपण राईस कुक करून घेऊया.
आपण जे काही असं पाणी ठेवलं होतं त्याला छान उकडी आली आहे, तर त्यामध्ये टेस्ट अकॉर्डिंग थोडं मीठ ॲड करायचं आहे, एक हिरवी विलायची ॲड करायची आहे आणि एक मिरची ॲड करायचं आहे, ग्रीन चिली, एक ग्रीन चिली आणि एक हिरवी विलायची एवढंच ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो सोक करून ठेवलेला होता राईस तो ॲड करायचा आहे. मी जास्त फ्लेवर्स किंवा जास्त मसाले बिर्याणी राईसमध्ये ॲड करत नाही, कारण त्यामुळे भाताचा कलर जसा व्हाईट मला आवडतो तसं दिसत नाही, तो असा ब्राउनिश दिसतो आणि तो मला आवडत नाही. त्याच्यामुळे सिंपल राईस करते आणि फ्लेवरसाठी म्हणून इसेन्स ॲड करायचं आहे, 1 टेबलस्पून गुलाबजल आणि काही केवडा इसेन्स, फक्त काही ड्रॉप केवड्याचे आपल्याला यामध्ये ॲड करायचे. हाफ डन करून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण कुक करून घ्यायचं नाही आहे. ओके, तर मग राईस आपला झालेला आहे मस्त. आता याला ड्रेन आउट करून घ्यायचं, जे पाणी होतं ते फेकायचं नाही, ते पण स्टोअर करून ठेवायचं आहे, पुढे कामात येणार आहे आपल्या. म्हणून आपल्याला फक्त याचा राईस काढून घ्यायचं आहे आणि याला छान पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे हा हीट मी पूर्ण कुक नको व्हायला म्हणून. आणि सोबतच त्यामध्ये तूप ॲड करायचे, साधारण अर्धा वाटी मी इथे तूप ॲड करत आहे. तुपामुळे आपला भात अगदी छान मुकडा होईल आणि टेस्ट ना खरंच खूप छान येते, म्हणून मी तूप ॲड केलं आहे याच्यामध्ये. आणि याला छान आता मिक्सअप करून घ्यायचं आहे, पूर्ण छान मोकळा मोकळा भात आपला करून ठेवायचा आहे. परफेक्ट, आपलं राईस पण रेडी आहे आणि आपलं फणस पण रेडी आहे, ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपल्याला हे थोडं सेपरेट एका साईडला काढून ठेवायचं आहे, कारण आपल्याला लेअरिंग करायचं आहे. मी कुकरमध्येच लेअरिंग लावत आहे, जर तुम्हाला कुकरमध्ये नसेल करायची तर तुम्ही दुसऱ्या मोठ्या भांड्यातही याला लेअर करू शकता, नो प्रॉब्लेम. फर्स्ट लेअर भाजीची असणार आहे म्हणून मी त्यात थोडं उरवून ठेवलं आहे, त्याचीच लेअर करायची आहे. आणि त्यावर सेकंड लेअर ही राईसची ठेवायची आहे. राईस पण ओनली हाफ टन करून घ्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे फक्त अर्धाच राईस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे ह्या लेअरमध्ये, कारण पुन्हा आपल्याला परत एक लेअर लावायची त्यामुळे. ओके, तर मग त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपण आधीच फ्राय करून ठेवलेले कांदे, जे आपण छान मस्त कुरकुरीत तळून घेतले होते ते, आणि काही काजूची, आणि त्यानंतर कोरिअँडर लिव्स, केवढा इसेन्स ॲड करायचा आपल्याला, आणि काही गुलाबाच्या पाकळ्या, थोडंसं मीठ पी स्प्रिंकल करायचं, म्हणजे मिठामुळे ते टेस्ट खूप छान येते, त्यामुळे थोडं मीठ आणि थोडा बिर्याणी मसाला अगदी हलक्या हाताने वरून जसं स्प्रिंकल करायचा. ओके, तर मग लेअर इज डन. आता सेकंड लेअर पण तशीच आपल्याला कवरअप करून घ्यायची. फर्स्ट भाजीची लेअर घ्यायची आहे, उरलेला पूर्ण भात त्यामध्ये ॲड करायचा आहे, आणि सेकंड लेअर पण लावून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि काजू जेवढं पण उरलं आहे त्याची पूर्ण एक लेअर लावून घ्यायची आहे, आणि काही गुलाबाच्या पाकळ्या ॲड करायच्या त्याच्यामध्ये, आणि परत कोथिंबीर ॲड करून ओनली ड्रॉप केवडा इसेन्स, थोडं मीठ असं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे पूर्ण बाजूनी, आणि सोबतच बिर्याणी मसाला पण फक्त अलगट बोटानी स्प्रिंकल करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी. त्यानंतर त्यात ॲड करायचं आहे तूप, मस्तपैकी कमीत कमी अर्धा वाटी तूप यामध्ये ॲड करायचं आहे छान. आणि जर तुम्हाला साजूक तूपची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ती दिली, तुम्ही तिथनं बघू शकता. ओके, ऑलमोस्ट डन झालं आहे. आता त्यामध्ये जे आपण उरलेलं पाणी भाताचं ठेवलेलं होतं ते ॲड करायचं आहे, साधारण 1 वाटी, जास्त नाही, कारण आपला राईस ऑलमोस्ट शिजलेला आहे. आता फक्त त्याला दम द्यायचा आहे, आणि दम देण्यासाठी मुळे पाणी ॲड करणं ही इम्पॉर्टंट असतं. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि नॉर्मल हीटवर पहिली सिटी झाल्यावर साधारण 10 ते 15 मिनटं मीडियम हीटवर याला कुक करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं झाले आहेत आणि कुकर पण थंड झाला आहे, आणि बघा राईस पण किती मस्त छान शिजला आहे आपला, आणि बिर्याणी पण गजब. तुम्ही यामध्ये फ्लेवरसाठी म्हणून कलरसुद्धा ॲड करू शकता, पण मला ना असाच कलर फार आवडतो म्हणून मी कलर वगैरे काही ॲड करत नाही, मला असंच आवडते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कलर ॲड करा, आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहे क्विक दम फणस बिर्याणी अगदी झटपट, तर मस्त गरम गरम काढायचं आणि असं गरमागरम सर्व करायचं. तर चला मग भेटूया पुढल्या रेसिपीला.